ड्रीम फाउंडेशनच्या वतीने गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. ड्रीम फाउंडेशनच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून यंदाच्या वर्षी पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आलाय. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनीच इको फ्रेंडली गणपती साकारलाय. गार्डन तयार करून त्यामध्ये बाप्पाला विराजमान करण्यात आलंय. दरम्यान ड्रीम फाउंडेशनचे संस्थापक काशीनाथ भदगुंडकी यांनी नागरिकांना पर्यावरणाची काळजी घेण्याचं आवाहन केलं. सेंद्रिय शेती, टेरेस गार्डन, घरामध्ये लोकांना भाजीपाला फळं घरच्या घरीच मिळावी ही आमची संकल्पना होती आणि आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी एक एक तयार केलेले इथं बघू शकता. अगदी कोथिंबीर पासून, टमाटे पासून, वांगी पासून त्याची छोटी रोपं आणि जसं आपण घट बसवतो तसं आपण भाज्या संदर्भातल्या संदर्भातला हा डेकोरेशन केलेले आहेत. दोन्ही साईडला पुस्तक ठेवलेले आहेत कारण 14 कला आणि 64 विद्यांचं आराध्य दैवत गणपतीला म्हणतो. सर्व गणेश भक्तांना नम्र विनंती आहे, यंदा साध्या पद्धतीनं गणपती उत्सव करताना आपण एक वेगळा संदेश द्यावा हा आमचाही उपक्रम होता.